हाय नमस्कार, मी विनायक. हॅलो, मी आशिष. बीबीसी मराठीच्या पॉडकास्ट नंबर 106 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आय होप की आजचा शनिवार सगळ्यांचा मस्त गेला असेल. बऱ्याच जणांचा घरातच गेला असेल, पाऊस एवढा बाहेर पडतोय. धुवाधार मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी होता, म्हणजे कोकण किनारपट्टीवर तर आज होता, मुंबईत आज बऱ्याच ठिकाणी, राज्यात इतर ठिकाणी पण झालाय आज पाऊस. अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळे आज तुमचा दिवस छान थंड गेला असेल असं मला वाटतंय. आणि आम्ही इथे कुकर मधल्या बटाट्यासारखे उकडतोय, कारण की दिल्लीमध्ये प्रचंड उकाड आहे, पावसाचा एक थेंब पण नाहीये. पण तुम्ही पाऊस एन्जॉय करत असाल, म्हणजे घरात बसून चहा पीत तरी तुम्ही पाऊस पाहू शकता. पण घरातच बसून पाऊस बघा, उगाच भिजायला जाऊ नका, कारण भिजलात तर परत मग आपल्याला बाकीचे रोग जे आहेत ते सगळे होऊ शकतात, त्याच्यामुळे ते आपल्याला करायचं नाहीये. जितकं आपल्याला ठणठणीत राहता येईल तेवढं राहायचं आहे. आणि या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यापर्यंत ते पण आपण बोलूया. ओके, माझा आवाज आहे. कारण की आपण जसं सुरुवातीपासून म्हणतोय तसं की हे वर्ष एन्जॉयमेंटचं नाहीये, हे वर्ष सर्वायवलचं आहे. आपल्याला सगळ्यांना ठणठणीत सर्वायव्हल, एक्झॅक्टली आपण सर्वायवल मोड मध्ये आहोत. या वर्षाकडनं खूप अपेक्षाही ठेवायच्या नाही, आणि यावर्षी काही खूप एन्जॉय पण करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, प्लॅनिंगही खूप काही करायचं नाही. यावर्षी आलेला दिवस व्यवस्थित पार पाडायचा एवढंच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही मस्तपैकी तुमच्या ज्या अपेक्षा आहेत एन्जॉयमेंटच्या, पावसात जाऊन भिजण्याच्या, आणखी हिल स्टेशनला जाण्याच्या वगैरे वगैरे, मित्रांसोबत धबधब्याखाली एन्जॉय करण्याच्या, ट्रेकिंगच्या वगैरे, त्या सगळ्या यावर्षी स्केल डाऊन करा, ते सगळं पुढच्या वर्षीसाठी ठेवू. ऍक्च्युली आपण फक्त मग व्हिडिओज बघूया, फोटोज बघूया, आपल्या मेमरीजना जरा रिफ्रेश करूया आणि त्यात आनंद आत्ता मानूया. पण सध्याचा काळ हा थोडासा कठीण काळ आहे, त्यामुळे स्वतःवरचा संयम हा एकच आणि शिस्त हे एकच आपल्याला यातनं टाळू शकणार आहे. सो क्विकली ॲज युजल आपण आजचे महत्वाचे मुद्दे घेऊयात आणि त्यानंतर आपल्या गप्पांना, चर्चांना, प्रश्नांना सगळ्याला सुरुवात करूयात. जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुम्ही आपलं पॉडकास्ट शेअर करा. काल आणि आज आपल्याला ऑडिओ पॉडकास्ट नाही करता आलं, कारण का ट्विटरनी ते फंक्शन गायबच नाही, म्हणजे येतच नाही, अनेक जणांना येत नाही, येत नाहीये, त्याच्यावरती अनेक तक्रारी सुद्धा आहेत ट्विटरवर, अनेक जण लिहितायत सुद्धा. जेव्हा कधी परत येईल तेव्हा आपण पुन्हा एकदा ऑडिओ पॉडकास्ट सुरू करू. इतरही ज्या काही घडामोडी आज दिवसभरात घडलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा आपण 9 नंतर थोडं बोलणार आहोत. पण आज दिवसभरात नेमकं काय घडलं याकडे आपण सगळ्यात पहिल्यांदा वळूयात. तर सगळ्यात पहिला आपला मुद्दा आहे आणि जो आपण काल बोललो होतो, भारत सरकारनी ICMRनी असा इरादा केला होता की 15 ऑगस्ट पर्यंत देशी लस आपली कोवॅक्सिन ही येऊ शकते. पण आता अशा बातम्या येतात, अशी माहिती रादर आपल्याला मिळते की या आशा या कदाचित मावळलेल्या असू शकते. ते का असं झालेलं आहे, आज ICMR कडनं एक पत्रक काढलं गेलं, त्यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली. त्यांनी या पत्रकामध्ये कुठेही 15 ऑगस्टचा उल्लेख केलेलाच नाहीये, त्यांनी तारखेचा उल्लेख केलेला नाहीये. पण अगोदर काल बलराम भार्गव यांनी जे पत्रक काढलं होतं त्यावरचं हे स्पष्टीकरण आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, खरंच आपल्याला मिळू शकतं का की आपली आशा मावळलेली आहे, याबद्दल आपण आज पहिल्या आपण रजिस्ट्रेशन लेटर सुद्धा मिळवलंय भारत बायोटेकचं, त्यामध्ये त्यांनी काय कालावधी दिलाय तेही सांगणार आहोत. एक्झॅक्टली. आणि दुसरा मुद्दा हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे, कारण एकीकडे भारत सरकार आपल्याला दरवेळेस, आरोग्य मंत्रालय रादर आपल्याला दरवेळेस सांगत आलंय की भारतातले मृत्यू हे जास्तीत जास्त मृत्यू हे कोमॉर्बिडिटीमुळे झालेले आहेत, म्हणजे इतर आजार, कोरोना बरोबर इतर आजार असणं यामुळे झालेले आहेत. पण आत्ता एक डेटा, सरकारीच यंत्रणा आहे, या सरकारी यंत्रणेने जो आपल्याला डेटा दिलेला आहे त्या डेटानुसार तब्बल 43% भारतातले मृत्यू हे कोमॉर्बिडिटीमुळे झालेले नाही आहेत, आणि ते तरुण एज ग्रुपमध्ये, तरुणांमध्ये जास्त झालेले आहेत. तर हा जो धोका आहे तो काय आहे त्याबद्दल सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत, कारण भारत सरकारचा एक क्लेम आहे, माहिती एक वेगळी मिळते त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. तिसरी महत्वाची बातमी, गेले अनेक दिवस आशिष आपल्याला अनेक जण म्हणतायत की पुण्याबद्दल बोला, पुण्याबद्दल बोला, आज आपण पुण्याबद्दल थोडं बोलूया. एक्झॅक्टली, कारण की पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत आणि त्यांनी तशी माहिती स्वतःच ट्विटरवरून जाहीर केली आहे. पण काळजीचा मुद्दा हा आहे, ते बरे आहेत, काळजीचा मुद्दा हा आहे की त्यांनी इतर काही अधिकाऱ्यांसोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत कालच मीटिंग केली होती आणि ते अनेक दिवस झाले फिरतायत, हॉस्पिटल्सना भेटी देत आहेत, नालेसफाईच्या मीटिंग्स करतायत. सो त्यामुळे ज्यावेळेस महापौरांनाच कोरोनाची बाधा झालेली आहे त्यावेळेस इतर अनेक प्रश्न उपस्थित होतात,
त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. पुण्यामध्ये इन्फेक्शन्स वाढत आहेत, वेगाने वाढत आहेत. आपण रोज पाहतोय की मुंबई आणि कल्याण डोंबिवली खालोखाल पुणे असतं, तर आपण आज पुण्याविषयी बोलूयात. पुण्याचा डबलिंग रेट पण कमी होत चाललाय, जी चिंतेची गोष्ट आहे. राईट. सो आपला तिसरा मुद्दा हा पुण्या संदर्भातला असेल, आपला चौथा मुद्दा हा मुंबई संदर्भातला असेल. कारण आज मुंबईसाठी दोन महत्वाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. एक तर तुम्हाला माहिती आहे खूप कन्फ्युजिंग रूल होता हा 2 किलोमीटरच्या परिघाचा, म्हणजे 2 किलोमीटर आम्ही काय करायचं, जायचं नाही जायचं काय करायचं. आता हा 2 किलोमीटरचा नियमच रद्द केला गेला आहे. आपण हेही बघूयात की हा नियम काय होता आणि रद्द करताना सरकारने नेमकं काय म्हटलंय. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. बेस्टनी असं म्हटलंय, ज्यांच्या ज्यांच्याकडे बेस्टची वीज येते, म्हणजे मध्य मुंबई असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई असेल तिकडे बेस्टची वीज येते, त्यांच्यासाठी हा दिलासा आहे. कारण जर तुमची तुमचं बिल हे वाढवून आलं असेल किंवा अधिक आलं असेल तर आता बेस्ट पुन्हा एकदा मीटर रिडिंग घेणार आहे, आणि जर जास्त बिल आलं असेल तर जे काही पैसे वरचे असतील ते तुम्हाला परत करणार आहे, म्हणजे क्रेडिट जे आहे ते परत तुमच्या खात्यात डायरेक्ट टाकणार आहे असं बेस्टनी म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय हे सुद्धा आपण बघूयात. पाचवा मुद्दा आपला हा जागतिक मुद्दा आहे, चीन संदर्भातला मुद्दा आहे आणि कोरोनाचा उगम याबद्दलचा मुद्दा आहे. WHOची एक टीम आता पुढच्या आठवड्यात चीनमध्ये दाखल होणार आहे आणि कोरोनाचा उगम नेमका कसा झाला, कोरोना कसा पसरला याबद्दलचा रिसर्च करणार आहे. आज WHOच्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे. काय नेमकं त्या म्हणाल्यात त्याबद्दल आपण जाणून घेऊ. आणि क्विकली सहावा मुद्दा हा आकड्यांचा आहे, कारण भारताने सगळे रेकॉर्ड आत्तापर्यंतचे मोडलेले आहेत. 22,000 केसेस एका दिवसात आलेले आहेत आणि मृतांचा आकडा सुद्धा भारतात वाढतोय. सो या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊ. पण पुढे जाण्यापूर्वी फक्त जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्ही प्लीज शेअर करा, कारण की आज आपण महत्त्वाच्या या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलणार आहोत. 9 वाजता आपण कोरोना सोडून इतर ज्या गोष्टी घडल्या आहेत, जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस लेहमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांच्या हॉस्पिटलच्या भेटीदरम्यान जे पिक्चर्स प्रसृत करण्यात आले त्याच्यावरून वाद झाला होता की ते हॉस्पिटलमधले नाहीच आहेत आणि फोटोशॉप करण्यात आले, तसा आरोप सोशल मीडियावर झाला. त्यावर भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलं, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर आयकराविषयी बोलणार आहोत, तर या सगळ्या गोष्टी, आणि पावसाविषयी बोलणार आहोत. सगळीकडे पाऊसही पडतोय, पण ते 9 वाजता. आता आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, तो म्हणजे ICMR आणि भारत बायोटेक हैदराबादमधलं. या दोन संस्था, ICMR ही केंद्र सरकारची वैद्यकीय संस्था आहे आणि भारत बायोटेक ही हैदराबादमधली कंपनी आहे, यांनी मिळून 15 ऑगस्टपर्यंत लस आणू असं ICMRने म्हटलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की आमची इच्छा आहे, त्यांनी असं नाही सांगितलं की 15 ऑगस्टला येईल. त्यांनी म्हटलं होतं की वी एनविसाज, आम्ही प्रेडिक्ट करतो, आमचा प्रयत्न असेल की आम्ही 15 ऑगस्टपर्यंत आणू. आणि कालच आपण सांगितलं की अनेक तज्ज्ञ जे आहेत ते सांगत होते की 15 ऑगस्टपर्यंत येणं हे प्रॅक्टिकली खूप कठीण दिसतं, इतक्या लवकर लस येत नसते, आणि त्या एक्सपर्ट्सची मतं पण तुम्हाला वाचून दाखवली होती. आता त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर आम्ही रजिस्ट्रेशन काढलं या लशीविषयी. भारत बायोटेकने जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्या सेंट्रल ट्रायल रजिस्ट्रीकडे. येस, सो सांग ना. बरोबर, तर सेंट्रल ट्रायल रजिस्ट्रीकडे प्रत्येक लशीसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं, संपूर्ण माहिती द्यावी लागते की आत्तापर्यंत काय रिसर्च केलेलं आहे, प्री क्लिनिकल ट्रायल्स बद्दल काय आहे, क्लिनिकल ट्रायलच्या आम्ही पुढे कशा करणार आहोत, काय करणार आहोत याबद्दल. सो जी माहिती भारत बायोटेकनी या सेंट्रल ट्रायल रजिस्ट्रीला दिली होती त्या 3 फेब्रुवारीला, लक्षात घ्या 3 फेब्रुवारीला त्यांनी असं म्हटलं, म्हणजे शुक्रवारी असं म्हटलेलं आहे की भारत बायोटेक कंपनीने सांगितलेलं आहे की त्यात 15 महिन्यांचा कालावधी हा लागू शकतो. सो 15 महिने हे एक वर्ष 3 महिने असा त्यांनी कालावधी क्लिअरली लिहिलेला आहे. जर आपण आत्ता दाखवू शकलो तर, एक मिनिट द्या फक्त, त्यांना थेट तेच लिहिलं दाखवतो, ते पत्रक दाखवतोय का, ठीक आहे. तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की नेमकं त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की 15 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, त्याच्यामुळे अजूनही बराच वेळ लागणार आहे. दुसरं म्हणजे आज याच संदर्भात ICMRने एक पत्रक काढलं. काल ज्यावेळेस ICMRचे संचालक बलराम भार्गव यांच्या पत्रकामुळे सगळ्यांनी प्रश्न विचारले होते की असं कसं एक डेडलाईन घालून देऊ शकतो की 15 ऑगस्टपर्यंतच येईल किंवा काय, अजूनपर्यंत प्री क्लिनिकल ट्रायल्सच झालेले आहेत, क्लिनिकल ट्रायल्स नाही झाले आहेत, आणि तुम्ही अँटिसिपेट कसं करताय की सगळी अप्रुव्हल्स मिळतील. त्यावर ICMRने असं म्हटलं की आम्ही कोणतेही आंतरराष्ट्रीय नियम मोडत नाही आहोत, त्याला बगल देत नाही आहोत, आम्ही सगळे नियम तंतोतंत पाळतोय. जगामध्ये जिकडे जिकडे आत्ता सध्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत त्या क्लिनिकल ट्रायल्स
फास्ट ट्रॅक केले गेलेले आहेत. आपण सुद्धा ही ट्रायल फास्ट ट्रॅक केली गेली करतोय आणि म्हणूनच कालावधी कमी होऊ शकतो. त्यांनी तारीख कुठलीही आज म्हटलं नाही. त्यांनी 15 ऑगस्टचा उल्लेखच आजच्या पत्रकात केलेला नाही. त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे रेड टेपिझम टाळण्यासाठी, रेड टेपिझम होऊ नये, म्हणजे सरकारी कामांमध्ये फायलींवर फायली या पडून राहतात, मग अप्रुव्हलला वेळ लागतो, मग एक फाईल होत नाही मग दुसरीकडे, हे टाळण्यासाठी आम्ही फास्ट्रॅक करतोय असं म्हटलेलं आहे. पण तुला ते मिळाले का? सो भारत बायोटेकने जे रजिस्ट्रेशन केले आहे, ICMR भारत बायोटेक सोबत ही लस, देशी लस तयार करते, तर ते रजिस्ट्रेशन आता मॉडिफाईड आज केलंय. तुम्हाला जर तारीख पाहिजे असेल, बघा ही वेबसाईट आहे CTRI.NIC.IN आणि हे रजिस्ट्रेशन अपडेट केलंय 4 जुलै 2020, म्हणजे हे आज अपडेट केलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी बाकी सगळी ती 9 संस्थांची यादी दिली आहे ज्या आपण आधी संस्था दिल्या होत्या, आणि त्याच्यातली तारीख फक्त दाखवतो. हा, तर ही एस्टिमेटेड तुम्हाला दिसतं इथे, एस्टिमेटेड ड्युरेशन ऑफ ट्रायल दिसतंय, 1 year and 3 months, 1 वर्ष 3 महिने, 1 वर्ष 3 महिने. आणि किती लोकांवर चाचणी होणार हेही सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत. याची लिंक सुद्धा जर तुम्हाला ही हे ट्रायलचं पाहायचं असेल, मयांकने ही पूर्ण स्टोरी केलेली आहे. CTRI.NIC.IN ही सरकारी वेबसाईट आहे ज्याच्यावर भारत बायोटेकने केलं आहे. त्याची लिंक BBCMarathi.com या आमच्या वेबसाईटवर आहे. तर थोडक्यात, भारत बायोटेक ज्या कंपनीसोबत ICMR करत आहे त्या कंपनीने सांगितलं आहे की आम्हाला, आणि आज अपडेट केलं त्यांनी, आज त्यांनी मॉडिफाय केलंय, 4 जुलै म्हणजे आजची तारीख आहे, आणि त्यांनी म्हटलंय की आम्हाला 1 वर्ष 3 महिने म्हणजे 15 महिने लागू शकतील सगळ्या ट्रायल्स घ्यायला. तर त्यामुळे मग आम्ही भारत बायोटेकशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण भारत बायोटेक अजूनपर्यंत रेकॉर्डवर काही बोलत नाही आहे. तिथल्या MD-ची पण आम्ही बोललो, तिथल्या इतर तज्ज्ञांशी पण आम्ही बोललो. BBC तेलुगूची जी टीम आहे, दीप्ती बत्तीनी आमची हैदराबादची रिपोर्टर आहे, ती पण तिथल्या भारत बायोटेकमधल्या लोकांशी बोलली, आणि त्यांनी एवढं नक्की सांगितलेलं आहे, ते सगळं बातमीमध्ये तुम्ही वाचू शकता BBC मराठीवर. त्यांनी एवढं निश्चितपणे सांगितलं आहे की 43 दिवसात येणं फार कठीण आहे, 15 ऑगस्टपर्यंत तरी येणार नाही, त्यापेक्षा बराच जास्त कालावधी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही याविषयी ICMRची पण बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण ICMRने आज जे म्हटलं आहे ते विनायक आता सांगितलंच, त्याच्यामध्ये 15 ऑगस्टचा मात्र उल्लेख नाही आहे जो कालच्या पत्रामध्ये होता. सो असं आहे. आणि प्लस आज मीडियामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या 15 ऑगस्टच्या डेडलाईनवरून अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या, ज्या आपणही काल उपस्थित केल्या होत्या. पुन्हा एकदा सांगतो, देशी लस तयार झाली, 15 ऑगस्टपर्यंत झाली तर आनंदच आहे, पण आत्ता सगळी परिस्थिती पाहता हे नवीन पुढे आलेलं जे पत्र आहे जे शोधून काढलं मयांकने रजिस्ट्रीचं आणि ICMRचं क्लॅरिफिकेशन या सगळ्या आणि तज्ज्ञांची मतं हे सगळं पाहता 15 ऑगस्टपर्यंत लस येणं कठीण आहे. पुन्हा एकदा सांगतो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधले जे डॉक्टर्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, जे लशीवर काम करतात आणि जगभरातल्या 80 ठिकाणी जिथे लशीचं काम चाललं आहे त्याचं कोऑर्डिनेशन करतात, त्यांनी BBCला सांगितलं की किमान 1 वर्ष लागणार आहे, अजून किमान 1 वर्ष. सो लस यायला अजून थोडा वेळ आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा आपण घेऊयात. इफ वी आर रेडी टू बी पार्ट ऑफ ट्रायल, व्हॉट शुड बी डन, असं राहुल मोरे म्हणतायत. राहुल भारत बायोटेक, हा म्हणजे ते स्वतः त्यांचं सॅम्पलिंग करतील, शास्त्रशुद्ध पद्धतीने हे सॅम्पलिंग होत असतं. तुमच्यापैकी ज्यांनी स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास केला आहे त्यांना माहिती असेल सॅम्पलिंग कशा पद्धतीने केलं जातं. ते कोणत्या पद्धतीने करतील ते त्यांच्या गरजेनुसार असेल, आणि ज्या ज्या लोकांपर्यंत म्हणजे त्यांनी टार्गेट ऑडियन्सही ठरवलेला असणार आहे, जसं की आपण UK पाहिलं होतं ऑक्सफर्डने 200 जणांचे 250 जणांचे ग्रुप्स केले होते, तर तसे भारतात किती 9 का 12 ठिकाणी ना आपण काल यादी वाचून दाखवली, गोव्यासाठी 12 ठिकाणी, भारतात 12 ठिकाणी होणार आहे, महाराष्ट्रात 1 ठिकाणी नागपूरला आणि गोव्यामध्ये, या 2 ठिकाणी म्हणजे मराठी भाषिक प्रदेशात जर बोलायचं तर, हा म्हणजे गोव्यातल्या कोकणी भाषिकांना राग येईल, पण महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये 2 ठिकाणी होणार आहे, नागपूर आणि गोवा. तर हे झालं लशीबद्दलचं. अजून एक फक्त आंतरराष्ट्रीय अपडेट जे देतो लशीचा, कारण जी चीन मधली लस आहे, चीन मधले शास्त्रज्ञ सुद्धा लशीवरती काम करतायत. सो चीन मधली जी लस आहे त्याच्या ट्रायल्स, मानवी चाचण्या या ब्राझीलमध्ये होणार आहेत, आणि त्याला सुद्धा आता ब्राझीलने परवानगी दिलेली आहे की तुम्ही आमच्याकडे ट्रायल करू शकता. सो त्या सुद्धा चाचण्या
लवकरच सुरू होतील. अनेक ठिकाणी जगामध्ये चाचण्या सुरू आहेत. बघा, चीन आहे, जपानमध्ये सुरू आहेत, भारतात सध्या सुरू आहेत. भारतात दोन आता कंपन्या या चाचणी करणार आहेत. एक तर भारत बायोटेकची ही कोवॅक्सिन आणि दुसरं म्हणजे झायडस कॅडिला, जे आपण कालच बोललो ती. युकेमध्ये दोन ठिकाणी म्हणजे इम्पिरियल कॉलेज आणि ऑक्सफर्ड करत आहे, आणि अमेरिकेत सुद्धा चाचण्या सुरू आहेत. त्याच्यामुळे मानवी ट्रायल आता सुरू झालेली आहे, ह्युमन ट्रायल सुरू झालेले आहेत, पण काही वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. पुढे जाण्यापूर्वी काही कमेंट्स आणि प्रश्न घेतो, कारण की भरपूर आलेले आहेत. सॉरी, सुचिता मगर म्हणत आहेत की या वर्षाकडून काहीच अपेक्षा नाही आहे, इन्क्रीमेंटची तर अजिबात नाही, तयारी केली आहे मनाची. येस, यावर्षी इन्क्रीमेंट पेक्षाही ना आपला सगळ्यांच्या नोकऱ्या वाचल्या, हे टिकणं, नोकरी आपली, नोकऱ्या, व्यवसाय, हे सगळं टिकणं, हे खूप महत्वाचं आहे या वर्षात. ओमकार जाधव म्हणत आहेत की माझ्या फॅमिलीमधले काही लोक आज पॉझिटिव्ह टेस्ट झाले. ओके ओमकार, काळजी करू नका, नक्कीच त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. आणि तुम्ही तुमचीही काळजी घ्या, जर संपर्क आला असेल तर तुम्ही तुमचीही काळजी घ्या त्यांच्या बरोबरच. निखिल शेखर टोकेकर म्हणत आहेत कल्याणात खूप पाऊस पडतोय. हो, आज मुंबई आणि परिसरात प्रचंड पाऊस सुरू आहे. उल्हास देशमुख म्हणत आहेत की मी रोज तुमचा पॉडकास्ट बघतो मिनेसोटा USA मधून. थँक्यू उल्हास. थँक्यू. उमेश पाटील म्हणत आहेत वसईत मस्त पाऊस पडतोय, कांदा भजी आणि चहा, कांदा भजी खायला आणि चहा प्यायला. ब्लॉक करीन तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता. नाही, बट यू एन्जॉय. येस. शिवाजी दळवी म्हणतात मी आज PPE किट घालून काम केले 3 तास, आणि अंदाज आला की कोविड योद्ध्यांना किती त्रास होत असेल रोजच्या रोज PPE किट घालून काम करतात. 9-9 तासांची एक शिफ्ट करतात. प्रवीण गोल्हर म्हणतात ट्विटरचा प्रयोग फसला, युट्यूबवर प्रयोग करा. प्रवीण फसला नाहीये, पण ट्विटरने अचानक ऑडिओ का बंद केलं माहित नाही, आम्ही तक्रार केली आहे त्यांच्याकडे, पाहूयात ते काय म्हणतात. त्यानंतर हनुमान उनेच्या म्हणतायत की आमचे पुण्याचे मेयर लवकरच परत येतील. आपण आता पुण्याविषयी बोलूया, तिसरा मुद्दा आहे तो, पण हनुमान एकदम जोरदार पाठीराखे आहेत. व्हेरी गुड. शेअरर गुरुनाथ दोरू गाडे म्हणतायत की मुंबईमध्ये आज खूप पाऊस पडतोय, पण एकही लोकल ट्रेन विलंबाने धावत नाहीये. ओके, म्हणजे पाणी साचलं नाहीये ट्रॅकवर, ही एक चांगली गोष्ट आहे असं गुरुनाथ म्हणतायत. पण आपण अशी अपेक्षा करूया की सगळीकडच्या ट्रेन अशाच धावत असतील. आज अनेक सखल भागांमध्ये ऍक्च्युली दिवसा पाणी साचलं होतं, म्हणजे जिकडे जिकडे नॉर्मली पाणी साचतं तिकडे साचलं होतं, पण तरी म्हणजे ट्रॅफिक स्लो मुव्हिंग होता, पण ओके होता. आज ऍक्च्युली गर्दी पण नव्हती फार त्यामुळे. अगदी. प्रसन्न माई म्हणतायत की माझा प्रश्न घ्या, आर्मी का लावली जात नाही कोरोना वाढतोय तरी, आर्मी काय करणार प्रसन्न? शेवटी लोकांनी घरात बसायला हवं, आणि आपण हे पाहिलं की जरी आर्मी लावून समजा लोकांना घाबरवून घरात बसवून ठेवलं तरी पण कोरोना नष्ट होत नाहीये, म्हणजे ती साखळी तुटत नाहीये, ती फक्त हळूहळू वाढती. सो त्यामुळे आत्ता माहित नाही, मुख्यमंत्र्यांनी तरी स्पष्ट केलं की महाराष्ट्रामध्ये आर्मी लावण्याची गरज नाही, त्यांनी पूर्वी स्पष्ट केलं होतं. अजूनपर्यंत माझ्या माहितीत तरी देशामध्ये कुठेही आर्मी लावलेली नाही कोरोनासाठी. संतोष राणे म्हणतात की लस येण्याची शक्यता आहे असं म्हटलं होतं, कन्फर्म म्हटलं होतं. एक्झॅक्टली संतोष, त्यांनी एनविसाज हा इंग्रजी शब्द वापरला होता. ओमकार कासार म्हणतात माझी वाईफ प्रेग्नंट आहे, जुलैमध्ये डिलिव्हरी एक्सपेक्टेड आहे, आम्हाला डोंबिवलीला जाता येईल का ओला करून? तर त्यांनी ते नाही लिहिलंय, पण मुंबईत असाल. पण एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ओला थोडंसं रिस्की आहे, कारण की ओला किंवा उबर कोणत्याही कॅब्समध्ये इतरही लोक जात असतात, तुमच्या आधी त्या कॅबमध्ये कोण बसलंय माहिती नाही, त्या कॅब सुरक्षित आहेत असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. तरी पण जर एखाद्या गरोदर महिलेला त्यातून न्यायचं असेल तर जास्त काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं, कारण की ते जास्त व्हल्नरेबल कॅटेगरीमध्ये येतात. तर त्यामुळे तुम्ही जर कोणत्या खासगी वाहन म्हणजे तुम्ही ऑर्गनाईज करू शकलात तर ते जास्त चांगलं होईल. घराजवळचं हॉस्पिटल असेल तर आणखीन चांगलं होईल, म्हणजे जिल्हा जर तुम्हाला ओलांडून जावं लागणार असेल त्यापेक्षा.